महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा 160व्या वर्धापन दिनानिमित्त एअर मार्शल भूषण गोखले आणि माननीय श्रीकांत केळकर यांच्या हस्ते अभिवादन यात्रेचं उद्घाटन पार पडलं आहे. या कार्यक्रमासाठी 3000 विद्यार्थ्यांचा संच महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीने तयार केलेला आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या 160व्या वर्धापन दिनानिमित्त अभिवादन यात्रा 2 वाजता रेणुकास्वरूप शाळेतून निघाली. अभिनव चौकातून बाजीराव रोडमार्गे लक्ष्मी रस्त्याने अलकाटॉकीज चौकातून टिळक रोड साहित्य परिषदमधून संस्था कार्यालय भावे हायस्कूल येथपर्यंत आली आहे. आपल्या माजी विद्यार्थिनी संघाकडून शगुन चौकात ह्या भव्य अभिवादन यात्रेचं स्वागत करण्यात आलं असून एकूण 3000 विद्यार्थी विद्यार्थिनी आणि NCC पथक घोष पथक अशांचा यात समावेश होता. आणि आज या MHA-बरोबर मी पुन्हा जोडला गेलेलो आहे. 160 वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलं आहे, त्यामुळे आमच्या सर्वांसाठी एक भाग्याचा आणि एक अभिमानाचा दिवस आहे. आम्हाला ऊर भरून आलेलं आहे की ज्या शिक्षकांच्या शिक्षणामुळे आम्ही आज एवढं शिखर गाठू शकलो. इतकी वर्ष चालू आहे, संस्था इतकी वर्ष चांगली चालू आहे, तर ही कोणाच्या तरी आशीर्वादाने कष्टाने चालू आहे आणि राष्ट्रीय शिक्षणाच्या ध्येयाने चालू आहे, शिस्तबद्ध चालू आहे. त्याचप्रमाणे ह्या अभिवादन यात्रेमध्ये भूषण एअर मार्शल गोखले आणि श्रीकांत केळकर यांनी उद्घाटन केले.